तर मनोज झरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखंड मराठा समाजाकडून उद्या सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारनं मराठा समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी हा बंद शांततेत पाळावा असं आवाहन त्यांनी समाजाला केलेलं आहे. आज संघर्ष योद्धा मनोज झरंगे पाटील हे गेले 9 दिवस झाले आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत, परंतु या निर्दयी झोपलेल्या सरकारला जाग येत नाही. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा उद्या बंदची हाक दिलेली आहे. त्याच्यामुळे या बंदमध्ये शांततेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज हा अखंड मराठा समाज मनोज झरंगे पाटील यांच्या पाठीमागे आहे आणि या सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही जर लवकर निर्णय नाही घेतला तर मराठ्यांचा अंत पाहू नका. यापुढे येणाऱ्या परिणामाला तुम्हाला भोगावं लागेल.